नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो कसे आहात तुम्ही हां छान ना आज आपण आपला जो अठरावा धडा आहे वदनी कवळ घेता हा आपण अभ्यासणार आहोत पण काय माहिती आहे का हा धडा आत्ता तुम्हाला आत्ताच्या दुसऱ्या चाचणीला नाही आहे पुढच्या म्हणजे शेवटच्या सत्रासाठी हा धडा आहे म्हणजे अंतिम जेव्हा आपली द्वितीय सत्रात परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी आहे पण हा व्हिडिओ आपण आधीच आता खूप वेळ वेड़, पुढचा वेळ आपल्याला कमी मिळणार आहे म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ आधी पाठवलेला आहे तो आपण धडा शिकून घेऊया फक्त याचा अभ्यास आप आपण चाचणीनंतर करणार आहोत बघा काय आहे वदनी कवळं घेता आता वदन म्हणजे काय तर वदन म्हणजे तोंड मी जे जे शब्द सांगते ते सगळे शब्द तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहेत वदनी वदनी म्हणजे तोंड कवळं कवळ म्हणजे घास कवळ कवळ म्हणजे घास आता घास कुठे घेणार आहोत आपण तर घास आपण तोंडात घेणार आहोत लक्षात ठेवा आपण जेवतो कसं तोंडाने जेवतो ना तसंच वदनी कवळ घेता बघा मुखी घास घेता करावा विचार कशासाठी हे अन्न मी विणार किती सुंदर आहे बघा आपण ज्या वेळेला मुखात घास घेणार आहोत तोंडात अन्न घेणार आहोत त्यावेळेला मी हा घास कशासाठी घेतो आहोत याच्याने मला काय होणार आहे सेविणार सेवणार म्हणजे खाणार घेणार मुखी म्हणजे तोंडात मी हा घास जो खाणार आहे हा मी कशासाठी घेणार आहे हां याचा काय केला पाहिजे विचार केला पाहिजे मुळात अन्न आपण जेव्हा पोटात घेतो त्यावेळेला त्या, त्या अन्नामुळे आपल्याला अनेक घटक मिळत असतात बरोबर आहे की नाही अनेक जीवनसत्व मिळत असतात म्हणजे समजा जसं प्रोटीन्स आहेत विटॅमिन्स आहेत प्रोटीन्स म्हणजे काय प्रथिनं आहे ना विटॅमिन्स आहेत विटॅमिन्समधून काय मिळते आपल्याला शक्ती शक्ती मिळते ना शक्तिवर्धक जी काही जीवनसत्व असतात ती विटॅमिन्समधून मिळतात त्याच्यानंतर काही मिनरल्स आहेत जीवनसत्व मिळतात बरोबर आहे म्हणजे असे अनेक घटक आपल्याला त्या अन्नामधून मिळत असतात विचार करा चार दिवस तुम्ही जेवू नका उपवास करा किंवा एक दिवस जेवू नका बघा आपल्याला थकवा आल्यासारखा वाटतो कारण शरीरामध्ये आपण अन्न घेतल्यानंतर चयापचय झाल्यानंतर त्या शरीराच्या त्या अन्नाचं रक्त तयार होतं त्याच्यात हिमोग्लोबिन वेगवेगळे वेग घटक तयार होतात की जे शरीरासाठी काय आहेत महत्त्वाचे आहेत की नाही म्हणून आपण अन्न काय करतो घेतो कळलं बघा आता पुढे काय म्हटलं आहे की वेगवेगळ्या सांस्कृतिक सामाजिक व कौटुंबिक समारंभात जेवणाला खूप महत्त्व असते आहे की नाही लग्न जमलं मग लग्नात ताईचं लग्न आहे किंवा दादाचं लग्न आहे काय मेनू ठेवायचा बरं काय काय पदार्थ असले पाहिजे मग ती प्रत्येकाच्या आवडीच्या पदार्थांची यादीच तयार होऊन जाते आहे की नाही आता सांस्कृतिक समारंभ म्हणजे कोणते की संस्कृती जोप जोपासणारा जो काही कार्यक्रम आहे संस्कृतीचं जतन करणारा सांभाळ करणारा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमांना सांस्कृतिक म्हटलं आहे सामाजिक कुठले तर समाजाला एकत्र आणणारे जे कार्यक्रम आहेत ज्याने सगळा समाज एकत्र येतो त्यांना सामाजिक कार्यक्रम म्हणतात आणि कौटुंबिक काय तर कौटुंबिक म्हणजे कुटुंब एकत्र येऊन आपला जे काही सण समारंभ असतात मग काही उत्सव असतील लग्न असं असेल बारसं असेल हे सगळे जे काही समारंभ साजरे केले जातात कुटुंबा कुटुंब साजरं करतं त्याला कौटुंबिक समारंभ म्हणतात समजलं तर अशा याच्यामध्ये जेवणाला काय आहे महत्त्व आहे मग साधं घरी सत्तारायणाची पूजा करे केली तरीसुद्धा आपण विचार करतो की काय जेवण ठेवायचं बरं काय असले पाहिजेत पदार्थ मग डाळ भात म्हणजेच वरण भात पापड लोणचं कोशिंबीर पुरणपोळी किंवा पोळी पुरी श्रीखंड है ना बासुंदी किंवा आणखीन मग काय मोतीचूरचे लाडू किंवा गुलाबजाम जिलेबी असे सगळे पदार्थ आपण म्हणतो हो की नाही तर अशा या सगळ्या जेवणाला महत्त्व आहे मिष्टान्नम इतरेजनहा मिष्टान्नम इतरेजनहा म्हणजे काय तर मिष्टान्न वधूवरांशी संबंध नसलेले इतर लोक फक्त मिष्टान्नाची इच्छा करतात मिष्टान्न मिष्ट म्हणजे गोड गोड अन्नाची ते काय करतात इच्छा करतात बघा म्हणजे समजा लग्न समारंभ आहे तर लग्न समारंभामध्ये काय होतं तर नवरा नवरीला आपलं लग्न होण्याशी महत्त्व असतं हो की नाही सप्तपदी असते सगळे लग्न वा वा आपलं लग्न छान नवरी आनंदात असते नवरा आनंदात असतो त्यांना लग्नाशी महत्त्व असतं पण नवरा नवरी व्यतिरिक्त म्हणजे त्यांचे बाबाही सोडले घरातली व्यक्ती सोडली ते इतर जी माणसं लग्नाला येतात ना ते कशासाठी इच्छा असते त्यांची आज का असेल बरं बहिनू गुलाबजाम असतील की जिलेबी असेल का बासुंदीपुरी असेल की श्रीखंड असेल आणि मग कोणीतरी एक जेवण येतो आणि म्हणतो वाव गुलाबजाम आहेत मी दहा पंधरा खाल्ले ओके नाही तर असं बाकीच्या इतर जणांना ते गोड पदार्थ म्हणजे ते अन्न काय आहे मिष्ठ अन्न काय आहे त्याची इच्छा असते हो की नाही त्याचे विचार ते करतात बघा आणि मग हे मनुष्य स्वभावाला धरूनच आहे आपणसुद्धा असू आपण म्हणतो की नाही ए जिलेबी ह्या मस्त आहे छान आहे मठ्ठा पण आहे म्हणजे ताक आहे ना म्हणूनच अशा समारंभात पदार्थांचे वैविध्य वैविध्य म्हणजे विविधता व रेलचेल असते रेलचेल म्हणजे काय खूप पदार्थ असतात म्हणजे मज मगाशी जसं मी सांगितलं काही जण तर इतके हौशी कलाकार असतात की बासुंदी पुरी श्रीखंड गुलाबजाम असेही पदार्थ ठेवतात वेगवेगळे म्हणजे मी तर एका लग्नात गेले होते एका लग्नात पंजाबी डिश होती काय महाराष्ट्रीयन डिश होती त्याच्यानंतर चायनीज डिश होती आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी जागा होत्या त्यानंतर साऊथ इंडियन डिश होती म्हणजे काय म्हणू आपण ज्याला की इडली आणि डोसा हे सुद्धा होतं तर असे वेगवेगळे वेग जे काही पदार्थ आहेत ते सगळे वेगवेगळे वेग पदार्थ त्या लग्नामध्ये होते आणि लग्नामध्ये मुळात ना इत नवरा नवरीला फक्त आपल्या लग्न होण्याशी मतलब असतं पण बाकीच्यांना त्या जेवणाशी मतलब असतं आणि मग जेवणानंतर आईस्क्रीम आहे का इथपासून सगळं ठरलेलं असतं बघा है ना मग आणि मग यजमान आपल्याला आग्रह करून वाढतात ओ घ्या हो एक घ्या हो एक घ्या जिलेबी एक गुलाबजाम घ्या काही होत नाही अहो मी गोड नाही खात असं समोरचा माणूस म्हणत असतो पण अहो एक घ्या एकाने काय होत आहे खा आहे आपलाही नाईलाज इलाज होतो आणि आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते काय होतं आपण मग इतका आग्रह करतायत तर चला वाडा मग एक द्या हां पण एक व्यतिरिक्त अजून नको हां औ्या ओ दोन काय होत आहे असं ते अगदी प्रेमाने म्हणत असतात आपलंही पोट अगदी सांगत असतं की थांब आता बास झालं पण त्यांचं प्रेम इतकं ओतू जात असतं की आपण नाईला असतो ते घेतो आणि मग नाईलाच होतो आणि आपल्या ताटात अन्न शिल्लक राहते त्यांचं त्यांचा आदरातिथ्य म्हणा त्यांचं प्रेम म्हणा खूप असतं म्हणून ते हे सगळं छान आपल्याला देत असतात पण काय होते गंमत आपलं पोट भरतं आपल्याला नको वाटतं त्यांचा आग्रह मोडवत नाही आपण घेतो आणि मग जेवता जेवता जेवता, जेवता लक्षात येतं आता माझा पोट भरला ते हे मला नको आहे मग आपण टाकून देतो अशावेळी फक्त अन्नच वाया जाते असे नाही त्या त्याबरोबर त्या अनेक घटकांचाही अपव्यय होतो अपवयी पवय म्हणजे वाया जातं ते अन्न टाकून द्यावं लागतं ते अन्न मग अशी यजमान म्हणजे काय माहिती आहे की ज्या कुटुंबा जे कुटुंब प्रमुखाद्वारे समारंभाचं आमंत्रण येतं ना म्हणजे समजा नवरीकडचं आपण आपण नवरीकडचे आहोत नवरीकडचे आई वडील किंवा वडील हे यजमान असं ती व्यक्ती म्हणजे यजमान है ना आणि मग अशा पद्धतीने ते वाया अन्न जातं नासाडी होतो आणि मग कितीतरी फुकट जातं अन्न आणि मग असे खूप पैसे आपण त्यासाठी घालवलेले असतात मुळात अन्न वाया जातं हा भाग आहेच याचं वाईट वाटतंच पण याचबरोबर आणखीन काय वाईट वाटतं माहिती आहे की आपण हे अन्न वाया घालवतो समाजामध्ये आजही असे कितीतरी घटक आहेत की ज्यांना जेवायला एक वेळचं एक वेळचं दोन वेळचं सोडून द्या एक वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही उपाशी राहावं लागतं आणि मग अशा वेळेला हे अन्न टाकताना आपल्या मनाला वाईट वाटतं पण पोटही भरलेलं असतं अति खाल्लं तर अजीर्ण होण्याची भीती असते आणि टाकलं तर अरे रे काय हे मला नव्हतं खायचं तर आग्रह एकदांना वाईट वाटलं असतं तरी चाललं असतं पण मी ते घ्यायला नको होतं असं आपल्या मनाला वाईट वाटतं दुःख होतं पण काय करणार आपण ते घेतो आणि टाकून देतो पण हे योग्य नाही आहे हे मनाला पटतं म्हणून पुढच्या वेळेला काय लक्षात ठेवायचं आज मी जी चूक केली अन्न टाकलं पण पुढच्या वेळेला काय लक्षात ठेवायचं आपणही कोणाला जबरदस्ती करायची नाही आणि कोणी जबरदस्ती केली तर त्याला बळी पडायचं नाही आपल्या पोटाचं ऐकायचं आणि पोटाचं ऐकून ताटात वाढून घ्यायचं पाहिजे तेवढंच जास्त वाढून घेऊन टाकून देणं हे योग्य नाही कारण तुम्ही एक एका ताटात अन्न टाकता पण दिवसाला हजारो लोक त्यावेळेला ते खा जेवण जेवले असते हे लक्षात ठेवायचं इथे आपण थांबूया आणि आपण आणखीन आपला पुढचा दडा पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये सुरू करूया तोपर्यंत धन्यवाद